नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सामान्य रूप हा विषय घेतो आहे आणि या आधी देखील घेतलेला आहे की पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय होतं। तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपण स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप हे कसं बदलत जातं याविषयीचा आज अभ्यास घेणार आहोत। तर खरं तर हा सोपा प्रकार आहे। हे स्वर जेव्हा आपल्या मुखातून निघतात, तोंडावटे निघतात, पण जेव्हा ते व्याकरण रूपाने आपल्याला सांगावे लागतात तेव्हा मात्र आपण कन्फ्यूज होतो, आपला गोंधळ उडतो। तर स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप अकारांत, अ म्हणजे आपण क म्हटलं की अ हा स्वर येतो त्यामध्ये, तसं अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात एकारांतच, म्हणजे अचा काय होतो ए मध्ये उच्चार होतो, तर अनेक वचनात आकारांत होतो। आता इथे विट ट म्हटलं की अ आलं, उदाहरण बघा। तर याचा सामान्य रूप आपल्याला बघायचं विटेचा, आणि जेव्हा विटेचा हा शब्द आहे तेव्हा विटे सामान्य रूप लिहा असं आलं तर विटे म्हणजे काय झालं, एकारांत झालं, बरोबर। म्हणजे विट अ ट म्हटल्याबरोबर अकारांत झालं म्हणून बघायचं। आणि अकारांत स्त्रीलिंगी ना विट, ती विट म्हणतो, तो विट म्हणतो का नाही, म्हणून ती स्त्रीलिंग। तर विट विटेचा सामान्य रूप आपण बघतोय विटेचा, विटांचा आंचा म्हणजे काय झालं, एक वचनात एज ऐकारांत होतो तर अनेक वचनात आकारांत होते। आता जीभ आहे, इथे बघा जीभ, आणि याचा सेकंड आहे म्हणजे दीर्घ आहे जीभ। हा, पण ज्या वेळेस आपण याचं सामान्य रूप करतो आहे त्यावेळेत काय लक्षात येत आहे की ही जी वेलांटी आहे ही फर्स्ट याला झाली आहे, म्हणजे ती ह्रस्व झालेली आहे। आणि इथे जी भेला, बरोबर, म्हणजे विट अ विटेचा इकारांत, विटांचा अनेक वचनात आकारांत झालेला आहे। काही अकारांत स्त्रीलिंगी नामांची सामान्य रूपे मात्र इकारांत होतात। आता ती कशी होतात, तर भिंत आहे, हा भिंत शब्द ह्रस्व लिहिलेला आहे, अनुस्वार दिलेला आहे आणि त त म्हटल्यावर अ येतो, आणि भिंतीला इकारांत होतो वा पुन्हा ती म्हणजे या तला काना मात्रा उकार वेलांटी आल्यामुळे हा जो पहिला आलेला आहे भचा, भची वेलांटी ही ह्रस्व झालेली आहे। हा म्हणजे भिंत भिंतीला भिंतींना, तर हा जो आहे ही जी आहे ही भी असंच येणार आहे, भिंतीला भिंतींना। विहीर इथे बघा ही झालेला आहे, ही हा काय आहे सेकंड आहे म्हणजे दीर्घ आहे, म्हणजे राईट साईडने झालेला आहे। पण ज्या वेळेस ई विहिरी ई आला री म्हणताना त तर हा विभक्ती प्रत्यय लागलाय आणि री इथे आल्यामुळे हा जो ह आहे विहीर तसं हा जो ह आहे हा काय झाला आहे ह्रस्व झाला आहे विहिरींमध्ये। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप करताना अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात एकारांत, तर आकारांत हे अनेक वचनात होते। उदाहरणं दिलेली आहेत, फक्त काही अकारांत नामांची सामान्य रूपे मात्र इकारांत होतात, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता आकारांत स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप एकारांत, आकारांत जर काय होणार एकारांत होतं, मग ते कसं होतं, शाळा आ आकारांत आहे, मग एकारांत कसं शा ए त सामान्य रूप करताना अळाला मात्रा म्हणजे ए ची आलेली आहे,
भाषा भाषेचा भाषा आ भाषेचा विद्या आल है आकारांत आता स्त्रीलिंगी सामान्य रूप करायचं आहे विद्याने माता मातेला किंवा विद्येने इथे पण येतं आणि माता मातेला इकारांत आपण बघितलं अकारांत झालं आकारांत झालं तर विद्यार्थी मित्रांनो सामान्य रूप इकारांत स्त्रीलिंगी नामाचे कसे होते बघूया. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात इकारांत आणि अनेक वचनातही इकारांतच राहते. फक्त एखाद्या वेळेस याकारांत होते. उदाहरण भक्ती इकारांत आहे. मग एकवचनात भक्तीने ईने बरोबर नदी नदीचा नदी केलेला ई आलं आहे. पुन्हा नदीचा आलेला आहे नद्यांचा. इथे मात्र याकारांत आलेला आहे. दासी दासींना हे अनेक वचन आहे तरीही इकारांत झालेला आहे. आणि दासीला म्हटलं तरीही इकारांत झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या टिप्समध्ये आपण एक लक्षात घ्यायचं की इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात इकारांत अनेक वचनात पण इकारांत असतं कधी कधी ते याकारांत होतं. आता बघा काकू काकूने ऊ सासू सासूला सासवांना म्हणजे आता उदाहरण पाहिलं ऊ शेवटी आलेलं आहे. इथे देखील ने प्रत्यय लागला तरी कूच आहे. म्हणजेच ऊ कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी ऊ हा उच्चार येतो आहे त्या ठिकाणी सामान्य रूप होणार नाही. मग ते कसं काकू काकूने काकू आहे तर काकेक होईल का नाही. तर क्वचितच ते वाकारांत होतं. आता इथे वाकारांत म्हणजे काय बरं इथे सासवा आलाय ना म्हणून तिथे वाकारांत. पण आता सासवांना वगैरे फार क्वचित म्हटलं जातं एकदम सासवा काही एकत्र येत नाही म्हणून. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही. तर इकारांत हे एकवचन अनेक वचनामध्ये ई ई ईच राहतं क्वचित ते याकारांत होतं. आता बघा पुन्हा स्वर आला ओकारांत. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात होत नाही उकारांत. आपण मागे बिटको बघितलं ओ पुलिंग याच्यामध्ये तिथे सुद्धा होत नव्हतं. तसं स्त्रीलिंगीमध्ये सुद्धा ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात होत नाही म्हणजे बदल होत नाही व अनेक वचनात आकारांत होते. मग आता बघा ओ आलंय बायको ओ बायकोला हे झालं एक वचन. आणि बायकांना कांना अनेक वचन लिहा म्हटलं की का आलं की नाही. तर पुढे पुन्हा आकारांत नपुसके नामाचे सामान्य रूप आकारांत होते. इथे बघा मूल आहे हा काय आहे दीर्घ आहे. पण ज्यावेळेस ते मुलाने लला काना आलेला आहे विभक्ती प्रत्यय लागलाय तेव्हा हा मू जो आहे तो फर्स्ट होतो म्हणजे ऱ्हस्व होतो. मूल मुलाने मू म्हणताना या मू मध्ये जरा वेळ लागतो तर या मू मध्ये मुलाने मूल पान पानाचा फुल इथे फुल हा सुद्धा तुम्हाला इथे दीर्घ करायचा आहे फुल. आणि जेव्हा लला आचा काना लागलेला आहे तेव्हा फुलात. अशा वेळी उपांत अक्षर जर दीर्घ असेल तर ते ऱ्हस्व होतं. उपांत म्हणजे हे पाहिलं फुल मूल अशा पद्धतीचे. आता पुढचं बघा उदाहरण घ्या पाणी. पाणी म्हटलं की पाणी देतोस प्यायला असं होतं. पाण्यात पडला म्हणजे काय झालं या याकारांत आलं. मोती मोती खूप सुंदर आहे मोत्यांचा हार मोत्या याला. लोणी ई लोण्याचा गोळा या.
म्हणजे इकारांत आलं पाणी, मोती, लोणी, हे इकारांत आले. तर इकारांत नपुंसक नामाचे सामान्य रूप याकारांत होते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण ओकारांतापर्यंत बघितलेलं आहे स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप. तर पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप, आता नपुंसकलिंग नामाचे सामान्य रूप आपण घेतो आहे. यामध्ये अकारांत नपुंसक नामाचे सामान्य रूप, अकारांत मूल ते मूल म्हणजे उद्देश देताना नपुंसक नामाच्या याच्यामध्ये ते मूल असं म्हणू, ते पेन, तो पेन दे, तो चहा दे, ते असं वापरत नाही. मी चहा प्यायले, मी कॉफी घेतली प्यायली. मूल मुलाने, पान पान, ते पान तो पान म्हणत नाही. म्हणजे या ठिकाणी जेव्हा नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आपण करतो त्या वेळात आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. पुढे अशा वेळी उपांत्य म्हणजे नपुंसक नामामध्ये दीर्घ असेल तर तो ऱ्हस्व होतो. पुढे पाणी पाण्यात, यात, ते पाणी, ती पाणी, तो पाणी म्हणत नाही, ते पाणी पाण्यात, या आलं आहे. मोती, ती मोती, तो मोती, हे काय झालं आहे, डॉगी असेल, ते मोती तिथे पडलेले ते घ्या, मोत्याचा हार. लोणी, लोण्याचा, म्हणजे ई ई आणि लोणीचा इकारांत नपुंसक नामाचे सामान्य रूप याकारांत होते. तर उकारांत, आता उकारांत म्हणजे लिंबू, ऊ आला की नाही, चंबू होता आपल्या तोंडाचा, तर ते लिंबू, तो लिंबू, ती लिंबू म्हणतो का, नाही. म्हणजे हे काय आहे, नपुंसक नामाचे सामान्य रूप आकारांत होते. मग आता लिंबू आहे, लिंबाचे, आला इथे. कोकरू, ऊ आलं, कोकरा आलं, म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला कोकरू हा शब्द दिले, ते कोकरू पहा, ते कोकरू नपुंसक नामाचं सामान्य रूप. कोकराला खूप मारले, कोकराने पालक खाल्ला. लेकरू, लेकरू रडत आहे पण लेकराला मारले, रा, म्हणजे काय झालं, आकारांत, उकारांत नपुंसक नामाचे सामान्य रूप आकारांत झालेले आहे. काही उकारांत नपुंसक नामाचे सामान्य रूप वाकारांत, म्हणजे जर ऊ असेल तर वाकारांत होतं. कसं तर काही काही त्यामध्ये, म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही, हे बघायचं, उकारांताचे आकारांत आणि वाकारांत होतात हे तुम्हाला लिहायला येतीलच असं नाही, पण म्हणून बघायचं. एखाद्या वेळी जर ऑब्जेक्टिव्ह दिले तर ते म्हणून बघायचं. एखादं उदाहरण दिल्या जाईल, कुंकू, ऊ आलं आहे, मग इथे कुंकू वा वा आलं आहे, कुंकवाचा आसू, आसू म्हणजे टीअर्स, आसवाने, म्हणजे इथे वाकारांत झालेला आहे. म्हणजे फार क्वचित असे शब्द आहेत की ते उकारांत नपुंसक नामांचे सामान्य रूप वाकारांत होते. आता पुढे एकारांत नपुंसक नाम, म्हणजे हे जे स्वर आहे, अ आ ई ई ऊ ऊ ए आई ओ औ आम आहा, तर या स्वरांचे कसा बदल होतोय सामान्य रूपात हे आपण बघतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नपुंसक लिंगी नामाचं सामान्य रूप आपण बघणार आहोत. एकारांत नपुंसक नामाचे सामान्य रूप याकारांत, या म्हटलेलं आहे, आणि इथे आपण काय घेतलं आहे, ऊच्या तिथे आकारांत आणि वाकारांत, इथे या म्हटलेलं आहे. मग ते कसं होतं बघा, तळे आहे, तळ्यात या झालं, तळे ए तळ्या याकारांत झालं. तुम्ही तळ्यात मळ्यात खेळले असाल, आम्ही पण भरपूर खेळायचो, पण आता हल्ली काय, इन आऊट, आपण म्हणायचं तळ्यात, तळ म्हणजे एवढंसा चौकन काय, त्याच्यात एंट्री घ्यायची, आऊट म्हटलं की बाहेर जायचं. तर तळ्यात मळ्यात, तळे एची मात्रा याकारांत, मळे एची मात्रा आहे, मळ्यात म्हणजे
एकारांत नपुंसक नामाचे सामान्य रूप याकारांत होते हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. खोके आहे खोक्यात, ससा काही असं आहे ससा आहे सशाचा, सशाचे कान झालेत लांब, मग ससाचे होईल ते, मग काय आहे की स असेल तर श होतो हे लक्षात घ्यायचं आहे. जे ससा सशाचा सामान्य रूपात शब्दाच्या शेवटी स असेल तर श होतो, हे एवढं लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, डाऊट्स असेल तर कॉल करायचं.